नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थितः, नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्कार, सर्वत्र नवरात्राचं मंगलमय पर्व सुरू आहे। आदिशक्तीचं स्तवन आणि उपासनेचे दिवस सुरू आहेत। त्यावरच आधारित सी 24 तास या वृत्तवाहिनीने जागर आदिशक्तींचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे। त्यामध्ये सर्व भाविकांचं आज मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत नवदुर्गेचं तिसरं रूप चंद्रघंटा। नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटा या आदिशक्तीचं पूजन केलं जातं। या आदिशक्तीच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे आणि म्हणूनच तिला चंद्रघंटा असे म्हणतात। तपस्वी रूपामध्ये माता पार्वतीने तपश्चर्या पूर्ण केली। आपली अर्धांगिणी बनवण्यासाठी भगवान शंकर स्वतः साधूच्या रूपामध्ये माता ब्रह्मचारिणी समोर आले। मात्र आदिशक्ती समोर भोलेनाथांचं साधू रूप फार काळ टिकलं नाही। तपस्विनी पार्वतीने शंकराला ओळखलंच आणि मग काय, आपल्या तपस्वी रूपाचा त्याग करून ब्रह्मचारिणी बनली भगवान शंकरांची पत्नी। माता चंद्रघंटेच्या रूपामध्ये शंकराशी पार्वतीचा विवाह झाला। माता चंद्रघंटेचं रूप हे परमशक्तीदायक आणि कल्याणकारी आहे। तिच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे। चंद्रघंटा देवीच्या शरीराचा रंग हा लख सोन्यासारखा चमकणार आहे। चंद्रघंटा देवीला दशभुजा आहेत। तिच्या हातामध्ये खडक धनुष्यबाण अशी आयुधे आहेत। देवीचे वाहन सिंह आहे आणि मातेची मुद्रा ही नेहमी युद्धासाठी तत्पर अशी आहे। त्यातून सदैव भक्तांना स्फूर्ती मिळते। देवी चंद्रघंटा हिची पूजा संकट निवारण करण्यासाठी केली जाते। आदिशक्तीच्या पूजनाच्या दिवशी साधकाचं मन मणिपूर चक्रामध्ये प्रविष्ट होतं। चंद्रघंटा देवीच्या कृपेमुळे अलौकिक वस्तूंचं दर्शन घडतं। जेव्हा दिव्य सुगंधाचा अनुभव किंवा दिव्य आवाज ऐकायला येतो तो क्षण साधकासाठी सावध राहण्यासाठीचा असतो। मात्र कायम माता चंद्रघंटेचा आशीर्वाद भक्तांबरोबर असतो आणि मातेच्या घंटेचा आवाज भक्तांचे प्रेतबाधेमधनं देखील रक्षण करतो। आदिशक्ती माता चंद्रघंटा देवीच्या आराधनेमुळे वीरता निर्भयता प्राप्त होते। आपल्यातील सौम्यतेचा विकास होतो, तसेच आवाजाला माधुर्य प्राप्त होते। असे म्हणतात, माता चंद्रघंटेच्या आराधनेमुळे भक्तांना स्वर्गाची प्राप्ती होते। चंद्रघंटा माता भक्तांच्या मनातील राक्षसी प्रवृत्तीचा विनाश करून सर्वांना सद्बुद्धी देते। अशी ही नवदुर्गेचं तिसरं रूप माता चंद्रघंटा नमो नमः। चंद्रघंटा